नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज आपण बघणार आहोत की विंडोज 10 मध्ये विंडोज लायसन्स विल एक्सपायर सून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. ज्यावेळेस आपण लॅपटॉप किंवा पी सी ओपन करतो त्यावेळेस स्क्रीनवर एक पॉपअप बॉक्स येतो आणि त्यामध्ये मॅसेज असतो की युअर विंडोज लायसन्स विल एक्सपायर सून. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विंडोज +R अशी कमांड द्यायची आहे. त्यानंतर रनबॉक्स ओपन होईल. त्या रनबॉक्समध्ये आपल्याला services.msc टाईप करायचं आहे आणि इंटर करूया आपण. इंटर केल्यानंतर या ठिकाणी विविध कमांड्स आपल्याला दिसतील. त्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे सुरुवातीला विंडोज लायसन्स मॅनेजर. याला राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीला क्लिक करूया आपण. प्रॉपर्टीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिसेबल करायचं आहे आणि अप्लाय आणि ओके. त्यानंतर एक दुसरी गोष्ट करायची आहे आपल्याला. नंतर शोधू आपण विंडोज अपडेट. विंडोज अपडेट सर्च करूया यामध्येच. या ठिकाणी राईट क्लिक करायचं, त्याच्याही प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे आणि त्याला या ठिकाणी जे मॅन्युअल दिसत आहे वरच्या साईडला त्याला क्लिक करून डिसेबल करायचं आहे. डिसेबल आणि अप्लाय करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ठीक आहे, यानंतर आपल्याला हा बॉक्स क्लोज करायचा आहे. बघू या ठिकाणी हा बॉक्स क्लोज करूया आणि आपलं पी सी रिस्टार्ट करूया. रिस्टार्ट केल्यानंतर आपला हा विंडोज लायसन्स विल एक्सपायर सून हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण विंडोज लायसन्स विल एक्सपायर सून हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.